नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विशिष्ट उष्मा माहित आहे काय असते विशिष्ट उष्माची व्याख्या? तर विशिष्ट उष्मा म्हणजे एकक वस्तुमानाच्या वस्तूचे तापमान हे 1° सेल्सिअसने वाढणे, याला म्हणतात विशिष्ट उष्मा। त्यानंतर आपण त्याच्याशी संबंधित उष्णतेचे प्रसारण कसे होते ते पाहू। तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचे तापमान वाढते, याला अपवाद म्हणजे फक्त पाणी आहे, कारण पाण्याला 4°पर्यंत ते असंगत आचरण दाखवत असते। तर आता सुरुवातीला आपण पाहू स्थायूचे प्रसरण। स्थायू पदार्थ कोणते असो त्याला जर उष्णता दिली तर त्याचे काय होते, त्याच्यामध्ये वाढ होते, म्हणजे त्याच्या आकारमानामध्ये किंवा लांबीमध्ये वाढ होते। समजा एखादा आपण रॉड घेतला, लोखंडी रॉड घेतला लांबीचा, एखाद्या विशिष्ट लांबीचा, तर त्याच्यासुद्धा त्याला उष्णता दिली तर त्याच्या लांबीमध्ये वाढ होते। समजा त्या रॉडची किंवा त्या सळईची लांबी आहे L1 म्हणजे काहीतरी मीटर किंवा काहीतरी सेंटीमीटर, तर उष्णता दिल्यानंतर त्यामध्ये जी वाढ होते ती आपण वाढलेली लांबी त्याची L2 याने दर्शवू, म्हणजे सुरुवातीची लांबी L1 आणि उष्णता दिल्यानंतर वाढलेली लांबी L2। आणि त्या तापमान जेव्हा सुरुवातीचं तापमान असते त्याच्यानंतर तापमान दिल्यानंतर जेव्हा तापमान बदलते तर ते सुरुवातीचं तापमान T1 आणि तापमान दिल्यानंतर जे वाढलेलं तापमान आहे ते T2, म्हणजे त्या तापमानामधील फरक म्हणजे T2 - T1, तर ते होते ΔT। तर आता सूत्र पहा काय आहे त्याचं, वाढलेली जे लांबी आहे उष्णता दिल्यामुळे तर ती पहा कशा सूत्रात दर्शवले जाते, L2 = L1 (A)λ∆T, आणि हा लॅबडा काय आहे, स्थिरांक आहे, स्थायूचा वाढलेल्या लांबीचा स्थिरांक, बरोबर आहे। आता त्यानंतर आपण पाहू द्रव्य। आता द्रव्याला स्थिर आकार नसतो परंतु आकारमान हे असते, म्हणजे द्रव्याला जर आपण उष्णता दिली तर त्याची काय होते, आकारामध्ये त्याची काय होते, वाढ होते। तर सुरुवातीची आकार जो आहे तो आपण V1 असा कन्सिडर करू आणि त्यानंतर उष्णता दिल्यानंतर वाढलेला V2 असा, म्हणजेच त्याचं सूत्र काय होईल, V2 = V1 (A)β∆T। डेल्टा टी काय असते, तर तापमानामधील फरक, म्हणजे वाढलेले तापमान वजा पहिले सुरुवातीचे तापमान, म्हणजे त्याचं सूत्र होईल V2 = V1 (A)β∆T। बीटा इथे काय आहे, द्रव्याचा प्रसरणांक, म्हणजे विशिष्ट वेगवेगळे जे द्रव्य असतील कोणते असो तर त्यांचा विशिष्ट प्रसरणांक असतो। आता शेवटचं पाहू आपण वायूचा जो झालेला बदल, म्हणजे उष्णता दिल्यानंतर वायूमध्ये जो बदल होते तो। आता बघ सुरुवातीचा वायू म्हणजे वायू जे असतील कोणते त्यांना उष्णता दिल्यास त्याचा सुद्धा आकार वाढतो, तर सुरुवातीचा आकार जो आहे तो V1 आहे आणि वाढलेला V2, म्हणजे सूत्र काय होईल त्याचं, V2 = V1 (A)β∆T, आणि बीटा काय आहे, वायूचा स्थिरांक किंवा प्रसरणांक, आणि डेल्टा टी हे तापमानामधील फरक।